जय विनेंद्रा, मैं यह वीडियो उन फ्रेंड्स के लिए बना रही हूँ जो आज थोड़ा लेट आए थे और उन्होंने मुझे बोला कि अभी तू वीडियो बना और भेज। फ्रेंड्स, यह एक मराठी कविता है। लेखक है मोदा देशमुख। यह एक लड़की जो न्यू जनरेशन के, उसकी शादी जॉइंट फैमिली में होती है, वहाँ पे उसे क्या क्या परेशानियाँ होती है, अपनी खुद की प्राइवेसी नहीं मिलती है। तो उसमें अपनी ये कथा व्यथा इस पोएम में प्रस्तुत की है। वैसे तो जॉइंट फैमिली के कुछ फायदे हैं तो कुछ परेशानियाँ भी होती हैं। तो अब सुनते हैं इस लड़की की व्यथा मराठी में। उन उन खिचड़ी साजूक सतू, उन उन खिचड़ी साजूक सतू, वेगळं राहायचं भारीच सुख। एक नाही दोन नाही 12 माणसं, एक नाही दोन नाही माणसं 12, घर कसलं मेलं ते बाजारच सारा। सासूबाई मामंजी ननंदणी दीर, सासूबाई मामंजी ननंदणी दीर, जावेच्या पोराची सदा पीर पीर। पाहुणे राहुणे सणनिवार, पाहुणे राहुणे सणनिवार, रांधा वाडा जीव बेजार। 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, 10 मध्ये दिलं ही बाबांची चूक, वेगळं राहायचं भारी सुख। सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ, प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासूच, आणि एवढासा जीव झाला तरी तो विंचू तो विंचू। चिमुकली ननंदबाई चुगली थलकी, चिमुकली ननंदबाई चुगली थलकी, पितभर लाकडाला हातभर जिलपी। बाबांची माया काय मामंजीना येते, बाबाची माया काय मामंजीना येते, पाणी तापवलं म्हणून सायका धरते, हां पाणी तापवलं म्हणून सायका धरते। बहिणन जाऊ यात अंतरच खूप, बहिणन जाऊ यात अंतरच खूप, वेगळं राहायचं भारीच सुख। दोघांचा संसार जसा दिवाळी दसरा, दोघांचा संसार जसा दिवाळी दसरा, दोघा तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा। दोघांनी राहायचं छान छान लिहायचं, गुलू गुलू बोलायचं, दूर दूर फिरायचं। आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी, आठवड्याला सिनेमा महिन्याला साडी, फिटतील साऱ्या बाया तावडी निवडी। दोघांचा असा स्वयंपाकच काय, हां दोघांचा असा स्वयंपाकच काय, पापड मेटकूट अन दह्याची साय, पापड मेटकूट अन दह्याची साय, त्यावर लोणकोड साजूक तूप, त्यावर लोणकोड साजूक तूप, वेगळं राहायचं बाई भारीच सुख। रडले पडले नी अबोला धरला, रडले पडले नी अबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला। रडले पडले नी अबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला। पण मेलं यांचं काही कळतच नाही, पण मेलं यांचं काही कळतच नाही, महिन्याचा पगार कसा पुरतच नाही। साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही, साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही, यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी, यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी। घोटभर पाणी द्यायला पण मीच हवी, बाळ रडलं तर खपायचं नाही, मिनिटभर कसं त्याला घ्यायचंही नाही, स्वयंपाक करायला मीच, बाळ रडलं तरी घ्यायचो मीच, भांडी घासायची मीच, आणि यांची मर्जी पण राखायची मीच। जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, वेगळं राहायचं कळायला लागलं सुख। सासूबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,
सासूबाई रागवायच्या, पण बऱ्याच होत्या. सकाळचा स्वयंपाक निदान करत तर होत्या. मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे काम बाजारहाट करायला भाऊजी जायचे. कामात जावेची मदत व्हायची, ननन बिचारी ऊर निस्तरायची, पुस्तरायची. आता काय कुठल्या हावशी ना आवडी, बारा महिन्याला एकच साडी. थंडगार खिचडी संपलंय तूप, आणि वेगळं व्हायचंय कळलंय सुख, जय जिनेंद्र.